आणि ते नसल तर साधं एक शपथपत्रावरती त्यांच्याकडून ज्याची नोंद मिळाली त्याच्याकडून शपथपत्रावरती घ्यायचं की हे स्वयर आहे आणि त्याला त्याच्यावरती लाभ द्यायचा. रक्ताच्याच नातेवाईकातला की रक्ताच्या रक्ताच्या ते सगळं झालं. 19 ला अधिवेशन घ्या असं एक मध्येच मुद्दा तुम्ही म्हणले, डिमांड केली मग 19 ला अधिवेशन घ्या. कायदा बनवायला हो सगळ्या सोयऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या मराठा सगळ्यांना द्यायला कायदा तर लागल ना. पण त्यांचं म्हणणं फेब्रुवारी नाही फेब्रुवारी नाही म्हणलं मी. आम्ही 20 तारखेला चाललो. मी तेच सांगतो मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती करू की हे काय होईल हे गुराळे, हे होईल नाही होईल ते बघू. आपले 20 तारखेची तयारी ठेवा, आपल्याला मुंबईकडे जायचं. हे झालं तरी चांगलं, नाही झालं तरी येताना घेऊन मुंबई. फायनली जाताना काय सांगून गेले तुम्हाला? सरकारशी चर्चा करतो, त्याच्यामुळेच मराठा समाजा सांगितलं या चर्चा हे राहणार आहे, वेळ काढूपणा होऊ शकतो, त्यामुळे आपण सावध राहा, आपल्याला मुंबईकडे जायचं. आपण जे रक्ताचे नातेवाईक म्हणतो, आई आणि मुलगा रक्ताचं नातं आहे, मग आईचं नोंद मुलाला कमी येतं लाभ भेटत असं काही त्याच्यावरती चर्चा सुरू आहे त्यांची. मुंबईला गेल्यावर चर्चा बंद होईल, आम्ही मग आपोआप सगळं सोयीस्कर होईल, सगळं सोयीस्कर होईल. फक्त आता मुंबईला निघाल्याशिवाय मराठी सोयीस्कर होत नाही, त्यामुळं जर सरकार स्वतःसारखं व्यवस्थित करायचं असेल, मराठ्यांविषयी त्यांची आडमोठी भूमिका आहे ती सोडून त्यांना द्यायला लावायचं असेल तर मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागतं, सगळं सोयीस्कर होतं. पाटील साहेब एक मसुदा घेऊन आले, त्यामध्ये असं गृह चौकशी म्हणून होतं, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही आहेत किंवा ज्यांच्या नोंदीच नाही त्यांच्यासाठी गृह चौकशी केली जाईल आणि 6 महिन्यात तो त्यांना प्रमाणपत्र देण्यात असं देखील त्या मसुद्यात म्हटलेलं आहे. मी 20 म्हणलो, 20 जानेवारी त्यांना 6 महिने आमचं नाही जोडायचं म्हणलं, तुमचं नाम 20 तारखेच्या आत स्पष्ट सांगितलं आणि तसं त्यांनी लिहून पण नेलं. त्यांचा काही मसुदा असेल तो आम्हाला मान्य पाहिजे ना. तुम्ही 6 महिने म्हणता म्हणता वर्ष घालून नोंदी मिळालेल्या असून 7 महिने गेलेत प्रमाणपत्र द्यायला, नोंदी मिळालेल्या असून. पण आता मला सांगा की आज किंवा उद्या अध्यादेश काढणार आहे असं सांगितलं होतं, याच बेसवर ते अध्यादेश काढतो म्हणले का पुन्हा चर्चा केल्यानंतर अध्यादेश काढणार आहे तुमच्याशी? नाही पुन्हा चर्चा करू ना, तिकडे काही लिहिते त्याच्यावरती ते आपलं नाही जुळायचं. मग आम्हाला जे पाहिजे ते त्याच्यावर लिहिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या मनानं काय लिहताल तसं कसं जमा. म्हणजे अध्यादेश पूर्ण ड्राफ्ट तुम्ही चेक केल्याशिवाय ते काढायचं नाही असं सरकारला तुम्ही म्हणाले? हा त्यात मग ते शब्द लय व्याकार आहेत ना त्यांचे. पहिले देता होतं मी देण्यात केलं तिथं. हा तेला अवघड कार्यक्रम आहे त्यांचा, ते काने मात्रच फशी दे. चलो धन्यवाद. हा हे बघा दुसरी किती संवाद झाला. आपण बघतो अंतरवाली सराडी 2 मनोज जरांगे पाटील हे माध्यमांसोबत संवाद साधत होते, तर 20 जानेवारीला आंदोलन करणं हे निश्चित असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. सगळे सोयरीबाबत कायदा पारित करा ही मागणी त्यांनी केली आहे.